अरे बाबा आईची काळजी वाटते थोडी, तिला लवकर बरं वाटायला हवं. अगं वाटेल वाटेल, लवकर बरं वाटेल. अगं मीच येण्यासारखा वागायचो आणि काय देऊ शकू? तुझे सगळे आजार आमच्या वागण्यावर कसे काय अवलंबून? आता जानू लग्न करत नाही तर हार्टचा त्रास, मी शाण्यासारखं नाही वागलो ते परत त्रास. अरे म्हणजे माणसाला मोकळीक आहे की नाही? सगळ्यांनी काय आपलं तुझ्या तालावर नाचायचं? अहो तसे नाचलात म्हणून तर सगळं चांगलं झालं ना. काय ग जानू? हो आई बघ, आता मी तशी पटापट बरी होते. अगं तब्येत सुधारायला अजून काय हवं? तुम्ही सगळे सुखात आहात एवढं दिसलं की पुरलं. तेच माझं टॉनिक. विभास, विभास तुला कळतंय का? आपण आपल्या फार्म हाऊस ऐवजी जान्हवीच्या घराजवळ आलोय. विभास, काय झालं? या जगात आहेस का तू? कुठे आलो आपण? इथे जान्हवीचं घर आहे, आपण इथे कसे आलो? तुझं लक्ष नव्हतं का? मला सांगायचं असतं तू. किती दिवसांनी अशा मनसोक्त गप्पा मारतो ना आपण. बरं पण आई, आता निघावं लागेल मला, उगाच उशीर नको व्हायला. तुला माहितीये माझ्याशिवाय तिथे कोणी जेवतच नाही आणि विभास तर नाहीच नाही. शिवाय एक तरी पदार्थ माझ्या आवडीचा असतोच रोज. निघतो आता, नवी नवरी आहेस, उगीच उशीर व्हायला नको. राजू कुंकवाचा करंडा घेऊन ये. बाबा नमस्कार करते. अशी सुखी रा. काळजी घे तू पण. चल येऊ. सर आम्ही पण येतो सोडायला बाहेरपर्यंत. आई नको, तू आराम कर. मी ठीक आहे, आता येतो. बरं चल. परत येईन मी. अगं म्हणजे काय? अगं यायलाच हवं, देवीचा उत्सव आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यायचंय बरं का? भैया साहेबांनी तर मला लग्नातच सांगितलंय ते येणार आहेत म्हणून. हो सगळ्यांना घेऊन ये, मला तुझ्या सासरच्यांचा मानपान करायचंय. येते बाबा, येते रे. बाय प्राजू. बाय. अगं जानू, काय झालं बाबा? माफ कर जानू, ते जमिनीचं प्रकरण घडलं त्याबद्दल. इट्स ओके बाबा.
येते मी. तुम्ही सगळे आता आणखीन पुढे येऊ नका, नाहीतर जड जाईल मला. बाय बाबा. आई जरा 5 लाख रुपये दे ना. काय 5 लाख रुपये माझ्याकडे कशाला मागतस? मी नाही देणार. आणि वेळच कशी आली रे तुला माझ्याकडे पैसे मागायची? कशी आली काय आली हे खूप वेळा उघडून झालंय. आता दागिन्यांनी कपाट भरलंय ना, त्यातले थोडेसे काढून दिले मुलासाठी, तर काय बिघडलं? वा चोराच्या उलट्या बोंबा बघा. अगं अशा परिस्थितीत सुद्धा तुला आदित्यने डायमंडचा नेकलेस दिला आणि तो बरोबर आईच्या घरी जाऊन लपवलास आणि त्या ज्वेलर्सच्या तोंडी आम्हाला दिलास. आणि आदित्य काय तुला सांगेल? आई तू माझी आई आहेस की शत्रू? आजपर्यंत कधी काय केलंयस माझ्यासाठी? बघाव तेव्हा भैया साहेब आणि तू सतत भांडत असता, आधी गळे काढता आणि मग परत एकमेकांच्या गळ्यात गळे घालता. सतत आपलं हेच. मुलांनी कधी काही मागितलं तर तिकडे लक्ष असतं का तुमचं? काय बोलतो काय कळतंय तुला? भैया साहेबांनी एवढा सगळा बिझनेस उभा केला तो कुणाच्या हातात दिला? तुझ्याच ना. सगळ्यात चांगल्या बिझनेसची वाट लावलीस आणि आता सगळं हातातून निघून चाललंय. ताई 5 लाख रुपये दे, आई 10 लाख रुपये दे, कशासाठी? आणि डायमंडचे नेकलेस बनवून हिच्या घराची भर करायला? आणि नेकलेसच कशाला पाठवता तिच्या घरी? तुम्ही दोघंही तिच्याकडे जाऊन राहा. आईचे 5 लाख 10 लाख हवेत ना ते तिथून घ्या. चाळीत राहायची लायकी तुमची? आई तू मला घराबाहेर काढतेस? आधी त्या भैया साहेबांनी मला बिझनेस मधून बाहेर काढलं आणि आता तू मला घराबाहेर काढ? नाही जाणार मी. अरे काय चाललंय? काय झालंय? ऐकायचंय परत? साधे 5 लाख रुपये मागितले तर मला घरातून बाहेर काढायच्या गोष्टी करती? तुम्ही आधी मला बिझनेस मधून बाहेर काढलं आणि आता ही घरातून बाहेर काढायच्या गोष्टी करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेस तर मी परत मिळवेनच पण घरातून तर नाहीच जाणार. कळलं का? आता असं हे थोबाड पाडून का उपयोग आहे? हा सगळा तुझ्या हाती लागण्याचा परिणाम आहे, कळतंय का? माझ्या आदित्यला बिझनेस द्या, माझ्या आदित्यला बिझनेस द्या असं लाडात येऊन म्हणत होतीस ना, त्याचा परिणाम आहे हा. बघ आता काय झालंय ते. सगळं खापर माझ्यावर का फोडताय? अशी भडकलीच नाही ना, अट्रॅक्टिव्ह दिसतेस. काय चाललंय तुमचं? हे काय सुचत असतो तुम्हाला सारखं सारखं? म्हातार आहेस तू. काय म्हणालीस? विकृत म्हातार. बापरे
आदित्य मी बघून आले हा. इकडे तू कुठे चाललीस? अरे असं काय करतोयस? भैया साहेबांनी आईंना पुन्हा मारलेलं दिसतंय. मग मारू दे ना. तुला काय करायचंय? आदित्य मी बघ. बघ या गोष्टी काही नवीन आहेत का या घरात? पण मी मला तर जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून बघतोय. आता भांडतील, मग भैया साहेब आईला मारतील, मग आईची रडारड, गोष्टी अगदी डिवोर्स पर्यंत जातील. आणि मग पुन्हा एकमेकाच्या गळ्यात गळे घालतील. दोघेही तसलेच आहेत, तू नको त्यांच्यामध्ये पडू. बघून घेतील त्यांचं ते. साडे 5 लाख रुपये मागितले आता, दिले का? त्यांनी नाही ते नाही. तुझ्या आई बापाकडून काय मिळतंय का ते बघूया. चल चल. अरे पण आदित्य. चल. पोपटराव आणि जान्हवीच ना? मग आणखी कोण? तू का नेलस मला तिथे? एक मिनिट, मी नाही नेलं तुला तिथे, तू स्वतःहून पोहोचलायस तिथे. अगं पण तू पण होतीस ना गाडीत, तुला कळत नव्हतं आपण कुठे चाललो होते. मूर्खासारखं बघत राहिलीस. मला मूर्ख म्हणायचं नाही. ते तुझ्या बायकोला जाऊन सांग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुला 100 वेळा सांगत होते पण तुझ्या डोक्यात ते शिरतच नव्हतं. कारण तुझ्या डोक्यात ते पोपटराव आणि जानवी होते ना, कसं शिरणार? त्यामुळे ह्या सगळ्याचं बिल माझ्यावर फाडायचं नाही. आणखीन एक, स्वतःच्या इमोशन्सची आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला शीक विभास. नाउ गेट लॉस्ट. आय एम सॉरी राखी, माझं डोकं ठिकाणावर नाही आहे. आज मी राहतो इथे. आय नीड युअर कंपनी. थांब विभास, तुझ्या इमोशन्स प्रमाणे मला नाही हा मोल्ड करायचं. आउट म्हणजे आउट. निघ. नमस्कार मिस्टर विभास राजे शिर्के. मी धनंजय धनावडे, राखीचा बाबा. नाही, बरेच दिवसाने आपलं दर्शन झालं म्हटलं पुन्हा ओळख करून द्यावी. गोष्टी काही नवीन आहेत का या घरात? मला तर जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून बघतोय. आता भांडतील, मग भैया साहेब आईला मारतील, मग आईची रडारड, गोष्टी अगदी डिवोर्स पर्यंत जातील. बाबा काय झालं? कसला एवढा गहन विचार करताय? विचार कसला? काय काय नाही. काय मग तुला आजचा दिवस कसा काय गेला? अगदी मनासारखा. अहो मी घरी जाऊन आले ना आज. आई बाबांना भेटल्यावर दिवस मस्तच जाणार. ते खरंच की. काय म्हणताय आमचे पोपटराव आणि आईची तब्येत बरी आहे? अगदी उत्तम. बर, बाबांनी अगदी आठवणीने एक निरोप द्यायला सांगितलाय तुम्हाला. मला? हो. काहीही झालं तरी तुम्ही सगळ्यांनी यायचंय देवीच्या उत्सवाला.
बाबा बाबा काय झालं हळू काय नाही गं पोपटरावांनी आठवण काढली भाऊ तो बरी असेल असेल थांबा मी पाणी आणते विभास्त म्हणाल की मी स्पष्ट शब्दात तुला सगळं सांगितलंय जमिनीसाठी लग्न केलं होतं जमीन गेली लग्न मोडलं अरे पण हिचं काय मेंदू शिरलंय की नाही पण असं कसं होईल ही हुशार आहे मुलगी मी असा विषयकडनंही बरं दिसत नाही त्यातून या भंडारकरांनी संकटात टाकले हिलाच बोलायला पाठवा असं म्हणाले इकडे आठ आणि तिकडे वीर असं झालंय ओके हो ओके ओके पण बाबा तुम्ही सांगितलंच नाही कसला विचार करत होतात काही सिरियस नाहीये ना आता काय सांगू हिला अगं काय नाही ग बरं मला एक सांग अगं तू काही खाल्लंयस की नाही अहो नाही ना सॉलिड भूक लागली आहे मला मलाही भूक लागली आहे अगं काय झालं तुला सांगतो आदित्य आणि नीता बाहेर गेले विभास सकाळ बाहेरच आहे आणि बिचारी रंजना ग तिला बरं नाहीये ग आपण काहीतरी बाहेरून मागवूया का बाबा त्यापेक्षा आपण स्वतःच बाहेर जाऊन खाऊया ना नाही म्हणजे बघा आपण आत्ता ऑर्डर करणार मग ते येणार कधी त्यापेक्षा आपणच तिथे जाऊया हा पण म्हणजे बाहेर जायचंच म्हणतेस हो चला चला अगं पण बघ बाबा तुम्हालाही जरा चेंज मिळेल चला ठीक आहे पण मला कुठे जाऊया सांगा मी कसं असतंय काही लोकांना पंचपक्वन्नाचं ताट आणून दिलं ना तर त्याची किंमत नसते हो उडवून लावतात आणि नंतर गावभर वणवण हिंडत फिरतात भिक्षा मागत तसं सोपं प्रपोजल दिलं होतं मी पोपटकडनं अलगद जमीन घ्यायची अश्विनी ठाकूरकडून पायका चुंबडीत समुद्र काम झालं असतं पोटातलं पाणी बी हल्लं नसतं नाही अंगात माझ आहे नव धुडकावलंच माझं प्रपोजल राखीला डावलून जान्हवीशी लग्न केलं तरी मी दिलं होतं तुला प्रपोजल नको त्याला डोक्यावर बसवता पाहिजे त्याला ठोकर मारता माझी राखी तुझ्या पायी अपंग झाली याची जाणीव सुद्धा नाही तुला तसं नाहीये डॅडी मी तिला खूप वेळा म्हटलं होतं की आपण लग्न करूया पण तीच नाही म्हणाली हा तिचा चांगुलपणा झाला पण तुझं काही कर्तव्य आहे का नाही बाकी दुनियाभर जबरदस्ती करत फिरताना मग करायची होती जबरदस्ती लग्नाची असो हे बघ विभास मी हा राजकारणातला माणूस आहे 100 वेळा खाली पडलं तरी उठून उभं राहायचं असतं हे मला माहिती आहे तू मला 10 वेळा लाथ मारलीस तर मी ते नजरेआड करतोय पर तुझं तंगड कसं अडकवायचं त्याचे 200 उपाय माझ्या खिशात आहेत तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवलं 2 प्रपोजलला लाथ मारलीस तरी मी तिसरं देतोय कारण मला ब्लड कॅन्सर आहे महागडी औषधं बी चालू आहेत मोर काय होईल सांगता येत नाही बरं हे मंत्रिपदाचं काय आज आहे तर उद्या नाही माझ्याकडे समज आहे पर डोक्यात हवा नाही आणि तुझ्या डोक्यावर कर्जाचा एवढा डोंगर आहे तरी मी तुझ्या डोक्यातली हवा जात नाही म्हणून हे तिसरं प्रपोजल देतोय त्याचा नीट विचार कर घे सरबत घे कसं आहे विभास तू जर राखीशी लग्न केलंस
माझा सगळा बिझनेस तुझाच होईल. अरे एकूण ती एक तर आहे राखी, आहे ते समज तिचंच आहे ना. व तुझं 350 कोटीचं कर्ज एका फाटक्यात फिटेल. बघ विचार कर, घटस्फोट देऊन टाक बायकोला. हा नाहीतर ते बी नाही केलं ना तरी चालते. अरे नाहीतर राहील ती पडून तुझ्या घरात दुसरी बायको म्हणून. हा पण राणी मात्र राखीच हवी. अरे कितीतरी जणांचे असतात दोन दोन तीन तीन बायका, आमच्या बी आहेत की. हा पण राखीशी लग्न केलंस तर सगळे प्रश्न सुटकी सरशी सुटतील.